इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाला नुकतीच समरजित सिंह घाटगे यांनी भेट देऊन येथील डॉक्टर्स नर्स व स्टाफचे मनोबल वाढवण्याचे कार्य केले, ते स्वागतार्ह असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक शशांक बावतकर यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान घाटगे यांनी सुळकूड पाणी योजनेला केलेला विरोध लक्षात घेता नगराध्यक्ष अलका स्वामी व उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी घाटगे यांच्या सोबत पाणी प्रश्नी सकारात्मक चर्चा केली का, असा सवाल बावचकर यांनी नगराध्यक्ष स्वामी यांना दिलेल्या पत्रातून उपस्थित होत आहे. कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांचा नुकताच इचलकरंजी दौरा झाला. घाटगे यांनी इचलकरंजी शहरासाठी नव्याने मंजूर केलेल्या सुळकूड पाणी योजनेला विरोध केले असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. कारण सुळकूड पाणी योजनेला विरोध करणाऱ्या कृती समितीला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे, त्यामुळे त्यांच्या इचलकरंजी दौऱ्यावर सुळकूड पाणी योजनेचे सावट होते. मात्र त्यांचा दौरा डॉक्टर्स नर्स व स्टाफचे मनोबल वाढवण्याचा ठरत असल्याने त्यांच्याकडे कोणी प्रश्न उपस्थित केला नाही. आयजेम भेटीनंतर घाटगे यांनी भाजप कार्यालयास भेट दिली, तिथे त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होऊन त्यांच्या हस्ते काही आघाड्यांच्या निवडी झाल्या. यावेळी समरजित सिंह घाटगे यांच्यासोबत इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी व उपनगराध्यक्ष तानाजी पवार बराच वेळ एकत्रित असल्याने आपण इचलकरंजी शहराला भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नावर चर्चा करून सकारात्मक चर्चा केली असावी, त्या चर्चेतून काय मार्ग निघाला हे नगर परिषदेकडील सर्व पक्ष प्रतोदांना विश्वासात घेऊन सांगून या महत्वाकांक्षी असणाऱ्या सुळकूड योजनेसंदर्भात पुढील रणनीती ठरवावी असे विनंती करणारे पत्र बावचकर यांनी दिले आहे. त्यामुळे घाटगे स्वामी व पवार यांच्यात इचलकरंजीच्या ज्वलंत पाणी प्रश्नावर चर्चा झाली असेल का, असा सवाल उपस्थित होत आहे. नव्याने मंजूर झालेली पाणी योजना राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे यांच्या प्रयत्नातून झाल्याने त्याला पालकमंत्री सतेश पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठिंबा दर्शविला आहे. मात्र समरजित सिंह घाटगे यांचा त्याला विरोध असल्याने त्यांचे परिवर्तन करण्याची जबाबदारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी घेतली असल्याचेही या पत्रातून समजते. त्यामुळे आता वाट पाहूयात बावचकर यांच्या पत्राचे आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नाच्या उत्तराची.